सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या पडवे कसाल येथे उभारण्यात आलेल्या 650 बेड्सच्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पडवे कसाल येथे पार पडले. यावेळी खासदार नारायण राणे, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षण मंत्री विनोद तावडे, जलसंधारण राज्यमंत्री राम शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, माजी मंत्री सुनील तटकरे, गोव्याचे मंत्री जयंत साळगावकर, माजी खासदार रमाकांत खलप, आमदार अनिकेत तटकरे, कृपाशंकर सिंह, आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे, नीलम राणे, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, स्वाभिमान जिल्हाध्यक्ष दत्ता सावंत, अशोक सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष विक्टर डांटस, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार आदी मान्यवरांसह विविध पक्षाचे लोकप्रतिनिधी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की येथील जनता भाग्यशाली आहे, कारण त्यांचा नेता स्वप्न पाहणारा नाही तर स्वप्न सत्यात उतरवणारा आहे. राणे यांनी ग्रामीण भागात लाईफ टाईम सारखे सुसज्ज आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉस्पिटल उभारले आहे. हेच हॉस्पिटल मुंबईमध्ये सुरू केले असते तर या हॉस्पिटलकडे रुग्णांनाच व पर्यायाने पैशाचा ओघ थांबता थांबला नसता. मात्र सेवा हाच धर्म मानत जिल्हावासियांसाठी नारायण राणे यांनी उपलब्ध करून दिलेली ही सेवा कौतुकास्पद आहे. येथील रुग्णांची परवड संपली असून उलट गोवा, पुणे, मुंबईचे रुग्ण उपचारासाठी येथे येतील असा विश्वासही फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. यानंतर चंद्रकांत दादा पाटील राज्याचे शिक्षण मंत्री तावडे साहेब यांचे सत्कार. जलसंधारणाची योग्य दिशा दाखवणारे आमचे राष्ट्रीय शरदचंद्रजी पवार, माननीय चंद्रकांत दादा पाटील, माननीय विनोदजी तावडे, माननीय राम शिंदे, सन्माननीय जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सो सावंत, सन्माननीय सुनील तटकरे, अनिकेत तटकरे, गोव्याचे मंत्री साळगावकर साहेब, सन्माननीय खलपजी, या मंचकावर बसलेले सर्व मान्यवर, उपस्थित मुंबईहून आलेले, महाराष्ट्र देशाच्या विविध भागातून आलेले डॉक्टर मंडळी, अन्य मान्यवर मंडळी, उपस्थित बंधू भगिनीनो आणि मित्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक नवीन हॉस्पिटल तयार करावं, या जिल्ह्यातील रुग्णांची जी गैरसोय होती, इथल्या रुग्णांना अनेक वेळेला उपचारार्थ मुंबई, गोवा, कोल्हापूर अशा विविध ठिकाणी जावं लागत होतं, अन्यथा नेईपर्यंत अनेकांचे प्राणही गेले आहेत, अशी वस्तुती यापूर्वी कोकणामध्ये होती. मी अनेक घटना जवळून पाहिलेल्या आहेत. माझे स्वतःचे वडील वयाच्या 52व्या वर्षी त्यांचं निधन झालं, उपचार होऊ शकला नाही म्हणून. अनेक वेळा ते आजारी पडले तर मुंबईला न्यावं लागत होतं, इथे उपचार होत नव्हते म्हणून.
ही सर्व परिस्थिती मी पाहिल्यानंतर मला असं वाटलं, ज्या जिल्ह्यातल्या लोकांनी मला 6 वेळा विधानसभेला निवडून दिलंय, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनण्यासाठी या लोकांचे आशीर्वाद आहेत, तर या लोकांना काहीतरी आपण दिलं पाहिजे, कृतज्ञतेच्या भावनेतून द्यावं, त्या स्तुत्य हेतूने मी हे हॉस्पिटल उभारायचं ठरवलं। गेली 3 वर्ष हे हॉस्पिटल तयार होण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करत होतो। माझं गाव याच जिल्ह्यात आहे, जन्म याच जिल्ह्यात झाला, या मातीशी असलेला माझं प्रेम, इथल्या लोकांशी असलेला जिव्हाळा आणि बांधिलकी ही कृतज्ञतेच्या भावनेतून ती फेडावी याच हेतूने मी हॉस्पिटल हे तयार केलं। हे हॉस्पिटल कसं झालं त्याबद्दल मी काय बोलणार नाही, आलेले पाहुणे आणि तुम्ही सर्वांनी ठरवायचं आहे, सांगायचं आहे की हे हॉस्पिटल कसं बनलं। नुसती वास्तू चांगली सुंदर तयार झाली म्हणजे काम संपत नाही, तर या सुंदर वास्तूतून अतिशय दर्जेदार सेवा जेव्हा सुरू होईल, रुग्ण जेव्हा चांगले ठणठणीत बरे होऊन बाहेर पडतील, तेव्हाच खऱ्या अर्थाने आमच्या संस्थेचं आणि राणे कुटुंबियाचं काम संपेल असं मला स्वतःला वाटतं। आणि म्हणून हे हॉस्पिटल देशात परदेशातल्या लोकांना इथे चांगली दर्जेदार सेवा मिळावी आणि जागतिक कीर्तीचं हॉस्पिटल उद्या ठरावं या हेतूने मी प्रामाणिकपणे प्रयत्न सर्व केलेले आहेत। मेडिकल टुरिझम ही इथे सुरू करायचा आहे, एक दर्जेदार हॉस्पिटल हे तयार झालं आहे असे उद्गार जर देशातील राज्यातील लोकांनी मान्यवरांनी जर काढलं तर मला खऱ्या अर्थाने समाधान मिळेल। हे हॉस्पिटलचं उद्घाटन आज झालंय, माननीय मुख्यमंत्र्यांनी केलं, पवार साहेबांनी केलेलं आहे, पवार साहेबांना मुद्दामनी बोलवलेलं आहे, त्यांनी आपल्या जीवनात अनेक हॉस्पिटल अनेक अशी उद्घाटने केलेली आहेत, या उद्घाटन प्रसंगी त्यांना जे काय वाटेल ते आमच्यासाठी आयुष्याची एक ठेवण असेल असं मला स्वतःला वाटतं। आणि म्हणूनच या ठिकाणी बोलत राज्याचे मुख्यमंत्र्यांनी वेळ दिल्याप्रमाणे ते वेळेत आले आणि त्यांनी उद्घाटन केलं, मी धन्य झालो असं मला वाटतं। मी अधिकचा बोलणार नाही, मी या सर्वांना बोलायला देणार आहे, वेळेचा प्रश्न नाहीये, पावसाने सकाळी हजेरी लावून आशीर्वाद दिलेले आहेत। आजपर्यंत कधीही कोणी कल्पनाही नाही केली इतकं जे भव्य दिव्य हॉस्पिटल लाईफ टाईम, आम्हाला आपलं लाईफ टाईम पेक्षा राणेंचं हॉस्पिटल, आम्ही आपलं ग्रामीण विशेष म्हणायचं तर राणेंचं हॉस्पिटल, अतिशय भव्य हॉस्पिटल या ठिकाणी सुरू होत आहे, मागोमाग परवानगी येतेच आहे, त्यातून मेडिकल कॉलेज सुरू होईल, त्या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय पवार साहेब, माननीय राणे साहेब, सर्वच मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित बंधुवाने वगैरे। उद्घाटन केल्यानंतर राणे साहेबांनी सर्व हॉस्पिटल आणि त्याची अद्ययावतता किती ते ॲडव्हान्स आहे हे दाखवल्यानंतर असं वाटलं की खरं म्हणजे आजारी पडावं अशी कधी प्रार्थना करायची नसते, पण हॉस्पिटलमध्ये राहायला मिळावं, कारण ते विदाऊट आजारी काही तेव्हा येऊ देणार नाही, ते पाहिल्यानंतर असं वाटलं की एकदा तरी आजारी पडलं पाहिजे, जे इतक्या सुंदर हॉस्पिटलमध्ये आपल्याला राहायला मिळेल। राणेसाहेबांचा परिचय माझा अलीकडच्या काळात झाला, त्याच्या आधी दुरून होता, मी त्यांची जी गोष्ट पाहतोय त्यात मला असं लक्षात आलं की प्रत्येक गोष्ट ही भव्य करणं आणि प्रत्येक गोष्ट अतिशय सुंदर करणं यासाठी त्यांचा सातत्याने आग्रह असतो। मी त्यांच्या घरी गेलो त्यावेळेला मी आश्चर्यचकित झालो, मी आज त्यांचे हॉस्पिटल पाहिलं त्यावेळेला सुद्धा मी अक्षरशः आज रुग्णात बघत राहिलो की अशा प्रकारचं हॉस्पिटल मुंबईमध्ये सुद्धा आम्हाला पाहायला मिळालं नाही। हॉस्पिटल चांगलं चालावं असं म्हणायचं असेल तर मग लोक आजारी पडावं असं म्हणायला लागते, कारण हॉस्पिटल चांगलं चालावं असं म्हणण्यापेक्षा त्या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांना लवकरात लवकर आराम मिळावा आणि एका अर्थाने एक आशेचं स्थान निर्माण व्हावं, या ठिकाणी गेल्यानंतर आपले सगळे आजार बरे होतील असं आशेचं स्थान निर्माण व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करून माझं बोलू शकतो। ज्यांचे विचार अर्थसंकट या ठिकाणी ऐकले ते सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री
शिव चंद्रकांत पाटील, शिक्षण मंत्री नंदासी साने, मंत्रिमंडळातले त्यांचे सहकारी शिवराम शिंदे, अशा कार्यक्रमाच्यासाठी या ठिकाणी अगत्याने उपस्थित असलेले शिव सुनील तटकरे, ते आपल्या सगळ्यांचे सहकारी शिवनारायण राणे, त्यांचे सगळे कुटुंबीय, व्यासपीठाचे अन्य सगळे सहकारी मित्र, वैद्यकीय क्षेत्रातले मान्यवर उपस्थित आणि उपस्थित नागरिक बंधू वगैरे करून मिळतात. आजचा दिवस हा सिंधुदुर्ग जिल्ह्याचाच नव्हे तर कोकणाच्या दृष्टीने एक सोन्याचा दिवस आहे. नारायण राणेंचं वैशिष्ट्य हे आहे, त्यांनी एखादं काम हातामध्ये घेतल्याच्या नंतर ते नेटकं करायचं, उत्तम करायचं, त्या कामाच्या मध्ये सखोल फरणं जायचा प्रयत्न करायचा आणि ते यशस्वी कसं होईल याबद्दलची खबरदारी घ्यायची, हे त्यांचं वैशिष्ट्य. मला आठवतं महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ते होते विरोधी पक्षाचे नेते होते आणि विरोधी पक्षाचा नेता बजेटवर बोलण्याच्यासाठी उभा राहिल्याच्या नंतर काही वेळ बोलतो, साधारणतः सरकारच्या धोरणावर टीका करतो आणि आपलं भाषण अवस्थ करतो. पण नारायण राणे नंतर मी चौकशी केली की ते इतका सखोल बजेटवर कसं बोलू शकेल आणि नंतर माझ्या ध्यानात आलं, मला कळलं की अर्थशास्त्रातले जाणकार लोकांना बोलवलं, काही चार्टेड अकाउंटंट्सना बोलवलं, अंदाजपत्रकाच्या संबंधी महत्वाच्या वृत्तपत्रामध्ये लिखाण करणारे जे मान्यवर आहेत त्यांना निमंत्रित करतात आणि दोन दोन तीन तीन दिवस त्यांच्याशी त्या राज्याच्या अर्थसंकल्पाच्या संबंधीचा सुसंवाद साधायचा प्रयत्न करणार आणि नंतरच सभागृहामध्ये उभं राहणं आणि मग तो तास सव्वा तास जो काही त्यांच्या पदरी असायचा त्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राचं विविध क्षेत्रातल्या विकासाच्या संदर्भातलं चित्र आणि त्यातली कमतरता याची बांधणी ही नारायण राणेंच्याकडून अतिशय उत्तम व्हायची आणि त्यामुळे साहजिकच आहे तिचं हे हॉस्पिटल बांधलं आणि त्याची कागदपत्र मी पाहिल्याच्या नंतर मला खात्री भेटली की या संपूर्ण प्रकल्पाला नारायण राणेंचा टच आहे आणि तो नारायण राणेंचा टच या ठिकाणी सांगण्यात आल्याच्या नंतर दिसतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आणि कोकणातल्या नागरिकांचं अभिनंदन करतो की नारायणराव राणे यांच्यासारखा एक नेता या ठिकाणी आपण तयार केला की ज्यांनी अशा प्रकारचं अतिशय भव्य सुंदर सुसज्जित आणि उत्तम अशा प्रकारचं हॉस्पिटल या ठिकाणी तयार केलं. खरं तर ज्याचा उल्लेख सगळ्यांनीच केला की या जिल्ह्यातल्या या भागातल्या लोकांना गोव्यामध्ये कोल्हापूरमध्ये बेळगावमध्ये त्या ठिकाणी जावं लागायचं. मग अशी रमाकांत खलप साहेब असं म्हणाले की आता हे हॉस्पिटल इथे झाल्यामुळे आमच्या गोव्याच्या हॉस्पिटलचा ताण कमी होईल. त्यावेळी नारायणराव असं म्हणाले की तुमच्या गोव्याच्या हॉस्पिटलचे लोक देखील आता या हॉस्पिटलला येतील आणि खरंच आहे इतकं सुंदर अशा प्रकारचं हे हॉस्पिटल या ठिकाणी तयार झालं आहे. या भागामध्ये 650 बेडेड हॉस्पिटल तयार करायचं हे खरोखर अत्यंत धाडसी अशा प्रकारचा निर्णय आहे. जिथे एकही हॉस्पिटल नाही अशा भागामध्ये आणि त्यातही सिंधुदुर्गाच्या या अतिशय निसर्गाने नटलेल्या परंतु
तुलनेनं ग्रामीण असलेल्या भागामध्ये अशा प्रकारचं भव्य दिव्य हॉस्पिटल उभारायचं हे धाडस या देशामध्ये जर कोणी करू शकतो तर ते नारायणराव राणेच करू शकतात. एवढं मोठं आणि एवढं सुसज्जित हॉस्पिटल हे जर राणे साहेबांनी नवी मुंबई वगैरे या भागात उभारलं असतं तर आज कोट्यवधी रुपयाचा बिझनेस हा त्या माध्यमातून त्यांना करता आला असतो. आणि अलीकडच्या काळामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपल्याला दोन प्रकारच्या प्रवृत्ती दिसतात, एक जे सेवा म्हणून काम करतात आणि जे बिझनेस म्हणून काम करतात. बिझनेस म्हणूनही काम करायला हरकत नाही आहे, परंतु त्या बिझनेसच्या संपूर्ण व्यवस्थेमध्ये जेव्हा सेवा संपते, सेवेचा भाव संपतो आणि केवळ एक धंदा म्हणून, एक बिझनेस म्हणून, एक प्रॉफिट सेंटर म्हणून जेव्हा हॉस्पिटल चालायला लागतात त्यावेळी सामान्य माणसाला मात्र त्यातनं ज्या यातना भोगाव्या लागतात, एकीकडे रोगराईच्या यातना आणि दुसरीकडे आर्थिक यातना, यातनं खऱ्या अर्थानं परिवार उद्ध्वस्त होतो. पण या ठिकाणी मात्र ती भूमिका न ठेवता 650 बेडेड हॉस्पिटल या भागामध्ये सुरू करणं, राणे साहेबांनी आता दोषीजींचा या ठिकाणी सत्कार केला, ते चार्टर्ड अकाउंटंट आहेत, त्यांनी राणे साहेबांना निश्चित हा सल्ला दिला असेल की राणेसाहेब एवढे पैसे इथे कशाला गुंतवता, याच्यावर परतावा येणार नाही, हे जर दुसरीकडे गुंतवले तर निश्चित त्यातनं खूप मोठ्या प्रमाणात परतावा येईल. पण राणे साहेबांना पैशाच्या परताव्यापेक्षा प्रेमाचा परतावा महत्वाचा वाटला आणि म्हणून या भागामध्ये हे हॉस्पिटल त्यांनी सुरू केलं. आणि आज आपण बघू शकतो 650 बेडेड हॉस्पिटल, 65 बेडचं ICU आणि इतकं सुसज्जित या हॉस्पिटलमधलं एक एक काम जे आहे हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं, राष्ट्रीय नाही आंतरराष्ट्रीय दर्जाचं, कम्पेरेबल टू एनी फॅसिलिटी इन वर्ल्ड अशा प्रकारचं काम या ठिकाणी आहे. जी मशिनरी आहे, मग ती सिटी स्कॅन असेल, MRI असेल, मॅमोग्राफी असेल, प्रत्येक मशीन ही जगातलं जे उत्तम तंत्रज्ञान आज उपलब्ध आहे त्या तंत्रज्ञानातील सर्वात अद्ययावत अशा प्रकारची मशिनरी ही या ठिकाणी त्यांनी आणलेली आहे. त्यामुळे एकूण जर आपण बघितलं तर मी याचे आर्किटेक्ट असतील ज्यांनी बांधलं त्यांचं देखील अभिनंदन करू इच्छितो की इतकी चांगली त्याची अशी संकल्पना तयार केली आहे की एकदा पेशंट इथे ऍडमिट झाल्यानंतर अनेक वेळा एका डिपार्टमेंटमधून दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये नेताना जी हेळसांड होते ती या ठिकाणी होणार नाही. इतकी उत्तम रचना केली आहे की जवळजवळ सगळ्या गोष्टी त्याच ठिकाणी होतील जिथे नेण्याची आवश्यकता पडेल. बेड देखील असे आहेत की त्या बेडवरनं देखील पेशंटला उचलायची आवश्यकता नाही आहे, थेट ते बेड त्या डायग्नोस्टिक किंवा तो जी फॅसिलिटी आहे त्या फॅसिलिटीपर्यंत जाऊ शकतं. आणि त्याची देखील रचना अशी केलेली आहे की फार दूर कोणाला जाण्याची आवश्यकता नाही आहे, इतकं सुंदर आणि इतकी चांगली रचना ही या ठिकाणी केली आहे.